लोकशाही आणि निवडणूक प्रक्रिया यांचे महत्त्व लहान वयातच मुलांमध्ये रुजावे आणि भविष्यातील जागृत मतदार निर्माण होऊन प्रत्यक्ष मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदान प्रक्रियेद्वारे आदर्श विद्यार्थी निवडण्याचा आगळा वेगळा उपक्रम राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त वाशीतील मॉडर्न स्कूलमध्ये राबविण्यात आला. 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्त रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील मॉडर्न स्कूलच्या मराठी माध्यमाच्या प्राथमिक विभागात मतदान प्रक्रियेद्वारे आदर्श विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. प्रत्येक तुकडीतून सर्व गुण संपन्न 6 विद्यार्थ्यांना उमेदवारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे मतदार यादीतील नावे तपासणे, स्वाक्षऱ्या घेणे, ओळखपत्र तपासणे, बोटाला शाई लावणे निवडणूक प्रक्रियेतील या महत्त्वाच्या प्रक्रिया येथे पार पाडण्यात आल्या. या निवडणूक प्रक्रियेमध्ये 4थीतून मुलींमध्ये गौरी चंद्रप्रकाश शिंदे तर मुलांमध्ये पार्थ मनोज वातेरे आदर्श विद्यार्थी म्हणून निवडून आले. विजयी विद्यार्थ्यांची ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेत शिक्षक आणि पालकांनीही मतदान केले. मुख्याध्यापक वाघ आर ई यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमासाठी मतदान प्रक्रिया प्रमुख NB वामन यांच्यासह शिक्षकांनी सहकार्य केले. रयत शिक्षण संस्थेच्या मॉडर्न स्कूल वाशी या विद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. आदर्श विद्यार्थी आणि आदर्श विद्यार्थिनी अंतर्गत विद्यार्थ्यांना या वयामध्येच मतदानाचं महत्त्व समजावं, आपल्या देशामध्ये जी लोकशाही राबवली जाते ते लोकशाहीचं महत्त्व समजावं यासाठी हा एक छोटासा उपक्रम या ठिकाणी आज आम्ही राबवलेला आहे. आणि ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ही पूर्णतः ज्या पद्धतीनं पूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवली जाते त्याच पद्धतीनं ही पूर्ण प्रक्रिया आम्ही राबवलेली आहे. मग त्यामध्ये याद्या तपासण्याचं काम असेल, मुलांच्या बोटाला शाई लावण्याचं काम असेल, त्याचं आयडेंटिटी असेल, त्याची ओळख असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तपासलेल्या आहेत. मुलाने केलेलं काम, वर्षभरात केलेलं मुलाने केलेलं काम, या सगळ्या गोष्टींचा निकष पाहून त्या मुलाला आम्ही उमेदवारी दिलेली होती. आणि ही निवडणूक प्रक्रिया आज या ठिकाणी राबवलेली आहे. आणि या निवडणूक प्रक्रियेचा आजचा विशेष आगळा वेगळा उपक्रम म्हणजे ही निवडणूक प्रक्रिया आम्ही पूर्णतः ऑनलाईन घेतलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं मतदान संपलं की लगेच रिझल्ट तात्काळ तुम्हाला मिळतो या पद्धतीनं आम्ही ऑनलाईन ही प्रक्रिया राबवलेली आहे. आणि अशा पद्धतीनं या लहान मुलांनी यामध्ये आज फार मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला, फार आनंद त्यांना झालेला या माध्यमातून. आणि पालकांचाही यामध्ये आम्हाला फार मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे, त्याबद्दल मी पालकांनाही धन्यवाद देतो. आणि या सर्व विजयी उमेदवारांचं मी विद्यालयाच्या वतीनं आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो.